मी हकीम शेख, कामगार एकता संघटनेचा उपाध्यक्ष। आमच्या कामगार एकता संघटनेतर्फे आम्ही आमरण उपोषण पूर्वी 4 महिने पहिलेही केलं होतं आणि त्यावेळेस महानगर प्रशासनाने आम्हाला आमच्या मागण्या मंजूर करून दिल्या होत्या आणि लवकरात लवकर याच्यावर आम्हाला अंमलबजावणी करू असं सुद्धा आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आणि तसे पत्रही दिले होते। पण ते 4 महिने उलटूनही त्यांनी आम्हाला काही अजून त्याच्यातलं दिलेलं नाही आहे, कोणती एकही मागणी त्यांनी आमची अजून मान्य केलेली नाही। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा महानगरपालिका प्रशासनाला, ठेकेदारांना वारंवार आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्यांना आम्ही पुन्हा सूचित केलं की जर तुम्ही आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणतंही आंदोलन करू शकतो। त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी आमच्या मागण्याकडं त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आम्ही पुन्हा दिनांक 5/12/2022 आम्ही पुन्हा उपोषण चालू केलं। या उपोषणामध्ये मेन जे आहे तो जे एवढे कंत्राटी कामगार आहे त्याच्यामध्ये फवारणी, औषधी फवारणी विभाग, ड्रेनेज विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि रेड्डी पी गोपीनाथ रेड्डीकडील कर्मचारी या सगळ्यांसाठी पुन्हा त्याच मागण्यासाठी आम्हाला वारंवार आम्हाला उपोषण करावं लागतं। हे फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे असं मी मानतो आणि महानगर प्रशासन हे कुठल्याही प्रकारे कर्मचाऱ्यांच्या फेवरमध्ये कधीच कोणतंही काम करत नाही। महानगरपालिका प्रशासन हे जेव्हाही करतं काम जे पण देतं हे सदरील एकाच एजन्सीला देतं आणि त्याला कमी टेंडरच्या हिशोबाने त्यांना काम देतात ते आणि त्या कमी पैशांनी कमी पैशाच्या टेंडरने दिल्यामुळं एजन्सीवाले महानगरपालिकेचं आणि दोघांनी संगनमत करून कामगाराला थोडक्यात असं म्हणायला लागेल की त्यांनी कामगारा जीव घेण्याचा हा जो प्रकार लावलेला आहे त्याच्यावर आळा घातला पाहिजे। आणि महानगर प्रशासनाने स्वतः प्रशासक साहेबांनी, आयुक्त साहेब तथा प्रशासक साहेब यांनी या मुद्द्याकडं त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कामगारांना हा न्याय मिळवून दिला पाहिजे। किती कामगार उपोषणाला बसले? उपोषणाला आम्ही 4 कामगार बसलेलो आहोत, त्याच्यामध्ये फवारणी कर्मचारी, ड्रेनेज कर्मचारी, सिडकोकालीन कर्मचारी हे लोक हे जे उपोषणाला बसलेले आहे आणि याच्यामध्ये हे जे कंत्राटी एजन्सी आहे त्या कामगारांना 4-4, 5-5 महिन्याचा पगार देत नाही। काही एजन्सींनी 2-2 वर्षाचे यांचे PF भरलेले नाही। तशी आम्ही कामगार अधिकारी साहेबांकडे त्याची आम्ही कंप्लेंटही केलेली आहे पण अजूनही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा अशी ॲक्शन जी झाली पाहिजे किंवा जी कारवाई झाली पाहिजे तशी काही ॲक्शन महानगरपालिका प्रशासनाने केलेली नाही आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा नाविलाज झालेला आहे आणि कर्मचाऱ्यांवर उपासवाराची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे कर्मचारी हे आता आम्ही त्यांना घेऊन पुन्हा एकदा उपोषणाला बसलेलो आहोत। मी हकीम शेख, कामगार एकता संघटना उपाध्यक्ष।